हेलो 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 अजय डांगरकर नवीन फलंदाज उसरली मैदानाच्या आतमध्ये इन झालेत। काय गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते विशाल जितेकरची, परंतु थोडंसं इथे हलके आता बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव निश्चित येईल। पंचांचा इशारा येतोय, इथे एक सिंगल मात्र जॉईन होईल लेगबायच्या स्वरूपामध्ये। आता स्ट्राइक इनला आयकॉन प्लेयर अजय डांगरकर आपल्याला पाहायला मिळतील। दोन्ही आयकॉन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। इथे जर का बॅट कट झाली तर तुमची स्ट्राइक चेंज होईल लेग बायच्या स्वरूपामध्ये, तुम्हाला इथे स्ट्राइक चेंज होणार नाही याची नोंद घ्यायची आहे। पंचांनी संतोष चौधरी सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये। हो काय डिलिव्हरी पाहायला मिळाली, अर्कोट वोल्टचा चेंडू तेवढाच रबर बॉल हा म्हटल्यानंतर तेवढाच वेगाने जाताना पाहायला मिळतात आणि तोच वेग इथे मात्र पाहायला मिळाला विशाल जितेकर यांच्या गोलंदाजीवरती। हा अंतिम चेंडू होता आणि या षट क्रमांक पहिला समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या दोन धावा। जर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल पाहायला मिळाली, बॅटला एक ब्रश झाला होता बॉल, त्याच्यानंतर एक सिंगल, दोन धावा फक्त मात्र धावफलकावरती। ही स्थिती सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते आपल्याला बॅटिंग करणारी टीम हरिग्राम इलेव्हन हरिग्राम या संघाची। पहिल्या मॅचमध्ये जर का पाहिलं, पहिल्या मॅचमध्येही आपल्याला धावांचा दुष्काळ मात्र पाहायला मिळालं, त्यानंतर सेकंड मॅचशी पहिल्या षटकामध्येही तसंच चित्र मात्र इथे पाहायला मिळतोय। हीच स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते। पाऊस थांबलाय, जरी पाऊस आली ही टुर्नामेंट असली तरी सुद्धा पावसाचा अभाव आपल्याला पाहायला मिळेल। हाही मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढा दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, वेग पाहायला मिळते त्या चेंडूवरती आणि प्रणीत गोलंदाजी मार्कवरती येतात। पहिला चेंडू तर चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला इथे स्ट्राइक इनला अजय डांगरकर आयकॉन प्लेअर। इथे मिस मॅचिंग शॉट पाहायला मिळते, विशाल जितेकर येतात तिथे, परंतु तिथे झेल घेतला जाईल का, मिस झेल आणि जीवदान मिळतोय मोठ्या फलंदाजाला। जो आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो अजय डांगरकर या फलंदाजाला मात्र जीवदान मिळाले, संधी क्रिएट केली होती। दोन्ही आयकॉन प्लेअर खेळताना पाहायला मिळतात, ही जोडी महत्वपूर्ण असणार आहे बॅटिंग करणारी टीम हरिग्राम इलेव्हन हरिग्राम या टीमसाठी। आणि ती संधी प्राप्त केली होती प्रत्येक आणि दुसऱ्या चेंडूवरती, परंतु पाहायला मिळालं झेल सुटलंय। मला 100% देणं गरजेचं होतं येते, कारण महत्वपूर्ण विकेट होती ही अजय डांगरकर यांच्या स्वरूपामध्ये आणि ते संधी तुम्ही मात्र सोडलीत। त्यानंतर मात्र पाहायला मिळत आहेत आपल्याला प्रथमेश पवार, एक धाव रमेश पवार एक सिंगल मात्र जॉईन होईल धावफलकावरती। धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या चार धावा। पूर्णपणे दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजांचा। पहिल्या ओव्हर्समध्ये विशाल जितेकर, रायगडची शान आन बान विशाल जितेकर गोलंदाजी करताना पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये, आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रणीतला पाहायला मिळतात आणि हाही फटका चांगला होता, तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक दोन धावा तर दर्जेदारपणे इथे कम्प्लीट केल्या जातात या दोन धावेने। धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या सहा धावा। 24 इव्हेंट्स लाईव्ह चषक 2022 रबर बॉलची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीस आली। संतोषजी पाटील सर यांचं हे 24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळतोय। ही आहे कलामत्ता आणि तीच मात्र पाहायला मिळाली। प्रणीतकडनं वारंवार ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि तीच मात्र पाहायला मिळाली। ज्या प्रकारे मात्र हा चेंडू हाताला गेला, स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, थोडासा वेग मात्र आईने विलेमध्ये कमी केला गेला आणि तिथेच फलंदाजाला मात्र इथे अजय डांगरकर या फलंदाजांना मात्र थोडंसं बॅकफूटला जावं लागलं। त्यानंतर संधी परत एकदा क्रिएट झाली, परंतु हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल का, येस येस हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि या चेंडूला विरकाम दिले बॉर्डर लाईनच्या पलीकडे। अजय डांगरकरच्या बॅट मधून येतो मात्र हा दर्जेदार अँड हँडसम षटकार। ज्यासाठी ओळखलं जातात अजय डांगरकर यांना तीच मात्र इथे ओळख, आपली नावाचा परिचय देणारा हा फटका मात्र खेळत असताना पाहायला मिळालं। अजय डांगरकर यांच्या बॅट मधून हा आला दमदार षटकार। या सहा धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा ऑन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळत आहेत। गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत
एक रायगड मधील नामवंत गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतील, सोमनाथ जी पाटील सर। आणि 24 लाइव इवेंट्स ची पूर्ण टीम मात्र इथे कार्यरत असताना पाहायला मिळतोय। चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी, वेस महत्व, वेस मॅनेजमेंट, 24 लाइव इवेंट्स या टीम कडून नेहमीच आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात। आणि तीच टीमच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे आयोजन मात्र पाहायला मिळतोय। एक वेगळा प्रयत्न करण्याचा इथे प्रयत्न आपल्याला 24 लाइव इवेंट्स कडून करण्यात आला आणि ते यशस्वी होताना पाहायला मिळतात। की आपण पाहतोय ऋषी नाईक रायगडचा वंडर बॉय आणि अर्थातच रायगडमध्ये ज्या नावाची डंका मात्र पाहायला मिळतोय तीही मात्र आज खेळताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात। हा एक क्रिकेटचा विजय, विशाल जितेकर आणि ऋषी नाईक एकाच टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात। म्हणजे दोन वादळं एकाच टीममधनं घोघावताना पाहायला मिळतात। विशाल जितेकर यांनी आपलं काम केलंय, पहिला षटक हातात असताना फक्त आणि फक्त एक धाव मात्र खर्च केली गेली, हीच आहे करात्मता। विनीत तिसरा षटक इथे हातात असताना मला पाहायला मिळतोय। इथे वाईट चेंडू, पंचांचा डिसिजन येतोय, एक अवंतर धाव धावफलकावरती लागेल आणि या सिंगलनं मात्र 13 धावा धावफलकावरती जॉईंट होताना पाहायला मिळतील। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टीम बॅटिंग करणारी हरिग्राम इलेव्हन हरिग्राम हे थोडीशी मात्र अडचणीमध्ये सापडत असताना पाहायला मिळते। कारण दोन्ही आयकॉन प्लेयर मैदानामध्ये आहेत, अजय डांगरकर आणि रमेश पवार। रमेश पवार स्ट्राईक इनला पर एकदा बॅक टू बॅक, दुसरा चेंडू येते हातलात असताना वाईड येतोय, आणखी एक धावी ते मात्र अवांतर स्वरूपामध्ये जॉईंट होईल। 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात इथे। ही स्पर्धा दर्जेदार आहे आणि आजचा दिवस खास आहे, कारण तुम्हाला रायगडमधील मोठमोठे प्लेयर आजच्या टीम आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील। जेल होईल का? परंतु नाही, कारण थोडस दूरवर इथे मात्र पाहायला मिळालं। सिंगल मात्र निश्चित जॉईंट होईल धावफलकावरती मोरबी अंडर 22 या टीम कडनं। रायगड मधील मोठे दोन प्लेयर विशाल जितेकर आणि ऋषी नाईक, तर दुसऱ्या बाजूला हरिग्राम इलेव्हन हरिग्राम अजय डांगरकर आणि रमेश पवार ही मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतील। परंतु जर सध्याच्या घडीला विचार केला तर अजय डांगरकर आणि रमेश पवार या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके घेण्यापासून वंचित ठेवलेत आणि तो वादळ घोंगवताना पाहायला मिळत नाही। सध्याच्या घडीला आपल्याला या गोलंदाजांचा बोलवाला मात्र पाहायला मिळतोय। विनीत गोलंदाजी मार्कवरती चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट केली, परंतु इथे धावा मिळणार नाहीत। कारण न्यूजस आणि या चेंडू मात्र जाताना पाहायला मिळेल आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र निश्चित जॉईंट होईल। 16 धावा धावफळकावरती लागल्या जात्या, तिसरा षटक मार्गस्थ आहे। लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळा मात्र विक्रमादित्य क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, असं पाहायला मिळेल का? परंतु ह्या जर क्रिकेटचा विचार केला, टीमचा विचार केला, मोरबी अंडर 22 या टीमचा विचार केला, तर विशाल जितेकर आणि ऋषी नाईक ही दोन नावं या टीममध्ये जोडली गेलीत आणि ते प्लस असेल। परंतु इथे ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, रमेश पवारचा मात्र हात दिलदार आणि अफलातून फटका मात्र पाहायला मिळाला। स्टेट हिट चेंडूला मात्र फिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि हा येतोय रमेश पवार बँडेड षटकार। या 6 धावेनं मात्र थोड्यासा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल समीकरण बदलत असताना, कारण 22 सहावा धावफलकावरती येत असताना या एक मोठ्या फटक्यांची गरज आहे हरिग्राम इलेव्हन हरिग्राम या टीमसाठी। कारण जर विचार केला तर या दोन नावांचा मी वारंवार उल्लेख करतोय, विशाल जितेकर असतील आणि ऋषी नाईक हे दोन फलंदाज आपल्याला आपले विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील, अर्थातच मोरबी अंडर 22 टीम मधून। हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय ऋषी, स्वतः मात्र चेंडूवरती जात असताना थोडीशी पब्लिंग पाहायला मिळाली, चेंडूला उचलले, फेकी केले गेले, तोपर्यंत दोन धावा तर इथे कम्प्लीट केल्या जात आहेत। आता धावा येणं गरजेचे असतील टीम हरिग्राम इलेव्हन हरिग्राम या टीमसाठी। 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत, तिसरा षटक आहे। रबर बॉलची ही स्पर्धा पावसाळी राजीव गांधी मैदानावरती मात्र आजच्या दिवसामध्ये रायगडमध्ये लांबवंत खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील। हा फटका फसलाय विशाल जितेकर स्वतः मात्र इथे अष्टरक्षकच्या भूमिकेमध्ये, कोणतीही चूक नाही, अचूकता इथे मात्र पाहायला मिळाली आणि दर्जेदार झेल मात्र टिपला जातोय विशाल जितेकर यांच्या स्वरूपामध्ये। आणि आणखी एक वादळ मैदानाच्या बाहेर, रमेश पवार आयकॉन प्लेयर मात्र इथे बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतील आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली विनीत या गोलंदाजाने। विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर रमेश पवार यांच्या स्वरूपामध्ये।
24 धाव फलकावरती दुसरी विकेट माघारी परत असताना रमेश पवार यांच्या स्वरूपामध्ये मात्र पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजांनी मोर्बे अंडर 22 या टीमसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग विशाल जितेकरांचाही मी आवर्जून नाव घेईन, इथे प्रणितचं नाव घेईन आणि तिसरी गोलंदाजी विनीत याच्या स्वरूपामध्ये मात्र पाहायला मिळतो. विकेट क्रमांक 1 प्राप्त करून दिली. हो काय, इथे मात्र चेंडू हाताला गेला. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र मिळेल. थोडासा मात्र हा एस्टनच्या अगदी बाजूने जाणारा चेंडू होता. पंचाने अपील फेटाळली. LBWच्या स्वरूपामध्ये विनीत याच्या स्वरूपामध्ये अपील केली गेली होती. चांगली डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली आणि एक सिंगल मात्र जॉईंट होईल. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 25 धावा 25 ऑन स्कोरबोर्ड. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर आणि 3 मैदानाच्या बाहेर आणि 25 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या खेळीनंतर. संघ हरिग्राम 11 हरिग्राम यांची स्थिती सध्या मात्र पाहायला मिळतोय. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये मात्र पाहायला मिळतील अनिलजी. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सायकला यांचे पंच आणि त्याचबरोबर रायगडमधील नामवंत पंचांपैकी आवर्जून एक नाव घेतलं जातं, ते अर्थात संतोषजी चौधरी सर. रायगड प्रीमियर लीगचे मुख्य आयोजकांपैकी एक त्यांना मात्र गणलं जातं आणि ज्या ज्या वेळेला मोठमोठे स्पर्धा असतात आणि भरमसाड इथे मात्र क्रिकेटचा अनुभव संतोष चौधरी सरांच्या मागे आहे आणि वेगळ्या शैलीचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स ट्रॉफी 2022 हे आयोजन आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅच असेल इथे सतीश स्मृती गावदेवी गावठाण वर्सेस अयंश स्पोर्ट कोपर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या आपण नाणेफेकीसाठी यायचा, इथे टॉससाठी यायचंय प्लीज. सतीश स्मृती गावदेवी गावठाण वर्सेस अयंश स्पोर्ट कोपर दोन्ही संघाच्या कर्णधारण विनंती असेल लगेच आमच्या बरोबर संपर्क करायचा आहे. टॉस केली जाईल आपली. नेक्स्ट मॅच असेल मॅच क्रमांक 3 या मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि अमित नाईक करण मडवी गावठाण या संघाकडनं खेळताना पाहायला मिळतील. तर अयंश स्पोर्ट कोपर या संघाकडनं सिद्धेश वासकर आणि मुकेश नाईक ही नावं आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे नंतरचीही मात्र टीम तेवढा चांगला क्रिकेट दर्जेदार पाहायला मिळेल. परंतु आताच्या घडीला फटका फसलाय. ऋषी मात्र स्वतः चेंडूच्या खाली, कोणतीही चूक नाही आणि अजय डांगरकर हा फलंदाज मात्र माघारी परतील. इथे आशा मात्र इथे मावळल्या जात आहेत हरिग्राम 11 हरिग्राम या टीमच्या, कारण महत्वपूर्ण दोन्ही आयकॉन प्लेयर मात्र इथे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येवरती मात्र इथे 25 या धावसंख्येवरती अडकली टीम हरिग्राम 11 हरिग्राम. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर गेली अजय डांगरकर यांच्या स्वरूपामध्ये. कारण केतनजी पाटील अरवली यांचं इथे मात्र आगमन झालंय. सर आपलं सहर्ष मनापासून स्वागत केलं जातोय या 24 लाईव्ह इव्हेंट्स ट्रॉफी 2022 मध्ये. गोलंदाजी मार्गवरती केतन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा षटक असेल. सचिन आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक इनला लेफ्ट हँड बॅट्समन. परंतु इथे स्वतः विशाल जितेकर आणि चेंडूपर्यंत पोहोचतात. उचलला जातो, फेकी केला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका निर्माण झाला इथे. परंतु पोहोचलेत, सुरक्षितरित्या पोहोचलेत आणि धावा मात्र इथे 2 कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 27 धावा 27 अंतिम षटक असेल. या षटकामध्ये हरिग्राम 11 हरिग्राम या टीमला मात्र धावा जमवाव्या लागतील. स्ट्राईक इनला सचिनला पाहायला मिळतात. आपल्याला एक नामवंत फलंदाज क्षमता आहे यांच्याकडेही. फटके येत नाहीत परंतु बॅटचा आणि बॉलचा तेवढाच फारसा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. परंतु एकमध्ये एके धावेचा दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. परंतु इथे फलंदाज बाद झालाय. माघारी परतावं लागेल सचिन यांना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र असफल झालाय आणि धावफलकावरती इथे 28 धावांवरती विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट क्रमांक 4 इथे मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना मात्र पाहायला मिळत आहेत केतन या गोलंदाजाने. प्रत्येक गोलंदाजाने इथे मात्र चांगली कामगिरी केली.
13 धावा विनीत यांनी खर्च केल्या गेल्या होत्या, तीच एक महागडी षटक इथे मात्र पाहायला मिळते. विशाल जितेकर यांनी मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात, प्रणीत यांनी मात्र इथे 10 धावा खर्च केल्या गेल्यात. कार्पेट इथे खेळून काढलाय, डीपला मात्र क्षेत्ररक्षक ऑन साईडला खेळून काढला होता. तेवढ्याच चांगल्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण हे मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत सिंगल अनुज मात्र नवीन फलंदाज झाले होते, त्यांच्याकडनं एक सिंगल मात्र घेतली गेली. साईकल मात्र आता फलंदाज आहेत ते शुभम. या दोन फलंदाजांना या येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रहार करावा लागेल, मोठी धावसंख्या तुम्हाला जमावी लागेल. कारण आपल्या विरुद्ध खेळणारी टीम मध्ये विशाल जितेकर आणि ऋषी यांच्यासारखे फलंदाज आपल्याला आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि ओम कोपकर ही आपल्याला या टीम मधून खेळताना पाहायला मिळते. धडाकेबाज फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला हा नाव चर्चेत आहे, तीही मात्र पाहायला मिळते. होम ग्राउंड आहे, या मैदानावरती बरेच वेळा आपल्याला त्यांना प्रॅक्टिस करताना पाहिले गेले. गोलंदाजी केली नाही, त्याची इंटरव्ह्यू घेतली जाईल. स्लो डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र एक सिंगल कम्प्लीट करत असताना धाव स्वरूपामध्ये मात्र इथे फलंदाजांना बाद व्हावं लागेल. आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा. इनिंग इथे मात्र पहिली समाप्त होते. फर्स्ट इनिंग नंतर हरिग्राम इलेव्हन हरिग्राम या टीमची धावसंख्या मात्र लागते धावफलकावरती ती 29 धावा. 30 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट केलाय मुरबी या संघासमोर. नेक्स्ट सतीश स्मृती गावदेवनी गावठाण वर्सेस अयांश स्पोर्ट कोपर. आपण लगेच यायचंय प्लीज नाणेफेकीसाठी, आपल्या लास्ट कॉल असेल हा. विनंती आहे आपल्याला लगेच टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आहे स्मृती सतीश स्मृती गावदेवी गावठाण या टीम मधून आपल्याला अमित नाईक आणि करण मडवी, त्याचबरोबर अयांश स्पोर्ट कोपर या टीम मधून सिद्धेश वासकर आणि मुकेश नाईक हे टीम मधून खेळताना पाहायला मिळतील. तर मी सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि अयांश स्पोर्ट कोपर या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो की या टॉस साठी आपलं टॉस केलं जाईल इथे. सतीश स्मृती गावदेवी गावठाण वर्सेस अयांश स्पोर्ट कोपर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपल्याला लास्ट कॉल असेल, आपण या लगेच टॉस साठी इथे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सतीश स्मृती गावदेवी गावठाण वर्सेस अयांश स्पोर्ट कोपर या दोन संघांमध्ये मात्र आपल्याला मॅच पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 3 मोरबी अंडर 22 वर्सेस हरिग्राम 11 हरिग्राम ही मॅच सध्याच्या घडीला मैदानामध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथे हरिग्राम 11 हरिग्राम इथे बॅटिंग करत असताना धावसंख्या जमवली होती 29 आणि 30 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय मोरबे अंडर 22 या टीम समोर. आणि या टीम मधून स्ट्राईक साठी मात्र जाताना पाहायला मिळतील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋषी नाईक आणि नॉन स्ट्राईक एंडला संकेत भगत. ट्वेंटी 2022 हे आयोजन आणि आजच्या दिवसामध्ये रायगडमधील चर्चेतील नावं आणि मोठमोठे खेळाडू मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये केतन म्हात्रे अभिजित ठाकूर आपल्याला खेळताना पाहायला मिळाले, प्रथमेश कोहली भानुदास म्हात्रे
हे पहिले मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. यंगस्टार वाहल ही टीम मात्र पराभूत झाली. एसजीजी मोहो हा संघ मात्र तिथे विजयी झाला. केतन मात्रे यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अभिजित ठाकूर यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगलं कॉम्बिनेशन इथे मात्र पाहायला मिळालं एसजीसी मोहो या संघाकडनं, आणि तोच मात्र विजयाचा महत्त्वाचा धागा मात्र इथे आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र इथे सेकंड मॅच मोरबे अंडर 22 वर्सेस हरिग्राम 11 हरिग्राम मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना हरिग्राम 11 हरिग्राम या संघानं 29 धावा जमवल्या होत्या, आणि 30 धावांचा टार्गेट 4 षटकांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे मोरबे अंडर 22 या संघाकडनं. आणि पहिला चेंडू इथे ऋषी नाईकसाठी. ओहो, इथे पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, एक अवांतर धावक संख्येने मात्र सुरुवात तर झाली. एक धाव धावफलकावरती इथे येईल. ऋषी नाईक आणि संकेत भगत ही जोडी, सलामीची जोडी मात्र आपल्याला मोरबे अंडर 22 या टीम मधनं खेळताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवरती अजय डांगरकर, आयकॉन प्लेयर, आणि आयकॉन प्लेयर सारखी साजिशी गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जरी वाईड असला खराब मात्र हातला गेला, त्यानंतर मात्र ही हा चेंडू मात्र चांगल्या प्रकारे हाताळताना मात्र पाहायला मिळाला. कारण एक रायगडमधील मोठं नाव ऋषी नाईक समोर असताना अजय डांगरकर आपली गोलंदाजी चुणूक दाखवत आहेत. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षक तिथे आहेत, सिंगल मात्र घेतली जाते तोपर्यंत. आणि पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब थ्रो इथे मात्र पाहायला मिळाला, आणि त्या एक सिंगलचं मात्र डबलमध्ये मात्र रूपांतर होताना पाहायला मिळेल. आणि 3 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. राज जाधव तिथे आपल्याला पाहायला मिळतात चित्रक्षणाच्या भूमिकेमध्ये. पावसाळी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, थोडंसं जपून खेळावं लागतं. हाय फटका चांगला. पहा ज्या वेगानं मात्र चेंडू आला होता त्याच वेगानं मात्र या चेंडूला भिरकावून दिले. ऋषीला ज्यासाठी ओळखला जातो तेच मात्र फटका पाहायला मिळाला. चेंडूचा ते मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा येतोय मात्र ऋषीच्या बॅटमधून चौकार. बरेचसे फ्रेंड फॉलोइंग आपल्याला पाहायला मिळतात ऋषी नाईक यांचे. आणि जरी टीम कुठल्या टीम मधून खेळतात ना ऋषी हे महत्वाचं नाही, त्यांना पाहण्यासाठी आणि लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे फॅन मात्र इथे मॅच पाहत असताना मोठे फॅन फॉलोइंग ऋषी नाईक यांची पाहायला मिळते आपल्याला. विशाल जेतेकर, ओहो हो हो हो, बॅटच्या मधोमध चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. ऋषी नाईक ब्रँडेड हा येते दमदार षटकार. पावसामध्ये मात्र इथे पाहायला मिळते ऋषी नाईक आगोकत असताना आपल्या फलंदाजीवरती, कारण अजय डांगरकर तेवढे दर्जेदार गोलंदाज आहेत, त्यांच्यावरती तुटून पडत असताना. त्यानंतर मात्र इथे आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळालं. हम भी कुछ कम नाही. ऋषी नाईकने मागच्या चेंडूवरती षटकार लगावला, त्यानंतर मात्र अजय डांगरकर हाही नाव चर्चेत का असतो त्याचं उत्तम उदाहरण ते देत असताना या चेंडूवरती डॉट बॉल मात्र पाहायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट फेकत असताना अजय डांगरकर यांची ही स्तुती इथे करावी लागेल. एक षटकार आणि एक चौकार निश्चित या मात्र षटकामध्ये आला असला तरी सुद्धा ऋषी नाईक यांना मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट करताना पाहायला मिळाले. अजय डांगरकर यांचा षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या 13 धावा. ऋषी नाईक आणि संकेत भगत ही जोडी मैदानाच्या आतमधी. शेवटचे इथे आपल्याला 5 मिनिट्स दिले जातात. सतीश स्मृती गावदेवी गावठाण वर्सेस आयन स्फुट कोपर. जर का आपण अंतिम 5 मिनिटांमध्ये उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. सतीश स्मृती गावदेवी गावठाण वर्सेस आयन स्फुट कोपर नेक्स्ट मॅच सर नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. मिस मॅचिंग इथे मात्र पाहायला मिळालं. थोडासा दूरवरचा प्रवास करत असताना एसटी रक्षक मात्र पाहायला मिळाले. तोपर्यंत एक सिंगल येईल इथे धावफलकावरती संकेत भगत यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र ऋषी नाईक साईक इनला आता असतील. तर गोलंदाजी मार्कवरती अनुज मडवी. अंडर 22 ची ही टीम मात्र खेळताना पाहायला मिळते. याच्यामधीलच उगवते तारे आपल्याला मोरबे
या संघाकडून मात्र खेळताना पाहायला मिळतील आणि नेहमीच हा चर्चित राहिलेला संघ आहे मोरबी अंडर 22 आणि आज मात्र या बलाढ्य टीम बरोबर लढत देत असताना मात्र पाहायला मिळतोय कारण विशाल जितेकर आणि ऋषिकेश नाईक हे दोन मात्र खेळाडू आवर्जून मी नाव यांचा उल्लेख करेन कारण पहा इथे मात्र ह्याही चेंडूला मात्र काउन दिले ऋषी नाईक ब्रँडेड मात्र हा येते दमदार आणि हँडसम षटकार षटकार आणि षटकार या वादळाला तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही कारण वादळ आहे हा मात्र क्षमवणं बऱ्याचसे गोलंदाजांना मात्र जमलं नाही ते काम करावं लागेल अजय मडवी याला एक षटकार आला त्यानंतर मात्र संयमाचं क्रिकेट आणि यासाठी ऋषी नाईक यांना ओळखलं जातं प्रत्येक चेंडूवरती प्रहार केलं पाहिजे प्रत्येक चेंडूवरती षटकार आला पाहिजे प्रत्येक चेंडूवरती चौकार आलं पाहिजे हा क्रिकेट नव्हे आणि हीच अभ्यासपूर्ण क्रिकेट खेळली प्रोफेशनल खेळाडू काय असल्याचं उत्तम उदाहरण ऋषी नाईक देत असताना संकेत भगत व्हॉट अ शॉट इथे मात्र पाहायला मिळतं हँडसम ऋषी नाईकच्या तोडीस तोड मात्र देणारा हा फटका मात्र पाहायला मिळाला संकेत भगतच्या बॅक मधून मात्र हा येते दमदार आणि नेत्रदीपक षटकार 27 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतो या षटकारानंतर 3 धावेंची गरज असेल फक्त संकेत भगत स्ट्राईक एंडला हा चांगला फटका पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट खेळून खेळायचं होतं तिथे एक सिंगल मात्र जॉईंट झाली 28 धावा मॅन ऑफ द मॅच कार आहे जास्त रन्स इथे मात्र जमवल्या तर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज च्या शर्यतीमध्ये राहण्याचा प्रयत्न ऋषी नाईक यांचा असेल आणि विशाल जितेकर यांनी सांगितलं 6 मारा परंतु ऋषी नाईक हा प्रोफेशनल खेळाडू आहे त्याला कोणत्या वे कसं खेळावं त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवज्योत जे खेळाडू असतात ते ऋषी नाईक यांना का फॉलो करतात त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळालं ज्यावेळी फटक्याची गरज होती त्यावेळी फटके खेळताना पाहायला मिळाले ज्यावेळी मात्र इथे संयमाची खेळ खेळायची गरज होती त्यावेळी संयम पाहायला मिळालं ऋषी नाईक यांचा मात्र हा विविधता मात्र इथे क्रिकेटमधली पाहायला मिळतोय आणि तीच मात्र पाहायला मिळाली या मैदानावरती या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळाली चांगला खेळाडू बनायचा असेल तर तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागते त्याचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळालं आणि या मात्र फटक्यावरती षटकार येतो आणि या षटकारानंतर ऋषी नाईक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला या षटकारानंतर मॅच मात्र फिनिश केली जातोय ऋषी नाईक मात्र या स्टाईलनं आणि इथे संघ जिंकतोय मात्र आपल्याला पाहायला मिळते मोरबी अंडर 22 हा संघ मात्र विजयी सलामी देत असताना हरिग्राम 11 हरिग्राम हा मात्र संघ पराभूत होतोय परंतु आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात आपण आलात आपला अनमोल वेळ मात्र आम्हाला इथे दिला त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही इथे आभारी आहोत धन्यवाद हरिग्राम 11 हरिग्राम टीमचं आणि त्याचबरोबर मोरबे अंडर 22 या टीमला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील सतीश स्मृती गावदेवी गावठाण आपल्याला अंतिम शेवटचे 2 मिनिट्स मात्र दिले जातील ऋषी नाईक हे नाव रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मात्र चर्चेला जातो आणि याचं खेळ पाहण्यासाठी दूरवरचे मात्र इथे खेळाडू येत असतात मैदानावरती जे लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा मात्र ऋषी नाईकची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र आतुर असतात आणि तेच मात्र खेळी मात्र पाहायला मिळाली अभ्यासू खेळी आणि अभ्यासू खेळू का माझं नाव मात्र अजूनपर्यंत बरेच वर्ष या टेनिस क्रिकेटमध्ये आणि या रबर बॉलमध्ये मात्र टिकून आहे त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला देत असताना ऋषी नाईक यांना मात्र पाहायला मिळालं कारण इथे